नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष. मी आता आहे अयोध्या मध्ये आणि तुम्ही जर बघाल प्रेम दिसते तिथे श्री राम जन्मभूमी आहे. रामाच्या मंदिराचं नवनिर्माण सुरू आहे आणि आम्ही सगळे बरेच महाराष्ट्र सैनिक आज इथे आलो आहोत. रामलल्लाचं दर्शन प्रत्येक हिंदूंनी घेतलं पाहिजे, प्रत्येक भारतीयांनी घेतलं पाहिजे. मला आज इथे आल्यावर असं वाटलं. मी सर्व महाराष्ट्रीयन माझ्या सर्व मराठी बांधवांना विनंती करीन की नक्की श्री रामलल्लाच्या दर्शनाला या. महाराष्ट्राच्या प्रत्येक हिंदूने इथे आलं पाहिजे आणि दर्शन केलं पाहिजे. आणि हो, आज 5 तारीख आहे. एक मराठी माणूस अयोध्येत आलेला आहे आणि त्यांनी श्री रामलल्लाचं दर्शन देखील घेतलं आहे. धन्यवाद. जय हिंद. मागील महिन्यामध्ये राजकीय क्षेत्रात चर्चेचा आणि वादग्रस्त ठरलेला मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा 5 जून रोजीचा अयोध्या दौरा हा उत्तर प्रदेशातील भाजप खासदार ब्रजभूषण सिंह यांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे स्थगित करण्यात आला होता. शिवाय अयोध्या दौरा रद्द केल्यानंतर राज ठाकरे यांनी पुण्यात घेतलेल्या सभेत आपण दौरा का रद्द केला याची कारणं देखील सांगितली होती. मात्र राज ठाकरे यांनी 5 जूनला अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती आणि त्यांचा हा दौरा आम्ही पूर्ण केला असल्याचा दावा मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलाय. ते आज अयोध्येत दाखल झाले असून त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरती अयोध्येतील एक व्हिडिओ अपलोड केलाय. या व्हिडिओच्या खालील कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय की आजची तारीख 5 जून सन्माननीय श्री राजसाहेब यांचा अयोध्या दौरा होता. काही कारणास्तव तो रद्द झाला पण त्यांच्या महाराष्ट्र सैनिकांनी तो पूर्ण केला. मराठी माणसाचा स्वाभिमान जप. तसंच त्यांनी प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय की रामलल्लाचं दर्शन प्रत्येक हिंदूंनी आणि भारतीयांनी करायला हवं. तसंच एक मराठी माणूस अयोध्येत आला असून त्यांनी रामलल्लाचं दर्शन घेतलंय.